शहरामध्ये मेघगर्जनेसह तहसीलच्या टॉवरवरती वीज कोसळली. विदर्भामध्ये हवामान खात्याचं अंदाजपत्रकावरून यवतमाळ जिल्ह्यासह अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. त्याचा हवामान खात्याचं अंदाजपत्रकावरून आज दुपारी 3 ते 4 दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. अशाच वेळी तहसील परिसरामध्ये बालाजी अर्बन तहसील चौक येथे विजेचा मोठ्या कडकडाटामध्ये आक्रोशात आवाज होत वीज तहसील टॉवरवरती पडल्यानं टॉवरच्या वरील पंख्यानं पेट घेतल्याचा हा व्हिडिओ कैद झाला. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, दिग्रज, यवतमाळ. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.